नमस्कार मी प्रकाश जोग प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे गेल्या महिन्यात तत्वबसी हे महावाक्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ते खरं तर उपदेश वाक्य त्या उपदेशाचा अपेक्षित परिणाम म्हणजे हे पुढचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हे शुक्ल यजुर्वेदातलं बृहदारण्यक उपनिषदातलं शंकराचार्यांनी निवडलेलं याला अनुसंधान वाक्य असंही म्हणतात जे समजलं पाहिजे ज्याच्यावर आधी विचार मंथन केलं पाहिजे जे उमजलं पाहिजे अनुभवलं पाहिजे आणि शेवटी सदा सर्व प्रत्यक्षात उतरणं अपेक्षित आहे ती ब्रह्मज्ञानाची ही अंतिम पायरी मी ब्रह्म आहे हे वाक्य खरं तर अद्वैत मताचा गाभा आहे पण आपल्याकडे अशी अनेक प्रकारची मतं आहेत ज्यांची आपण चर्चा नंतर कधीतरी करणार आहोत अनेक मतप्रवाह आहेत त्यांनी याच वाक्याचा अर्थ त्यांच्या मताप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने लावला आहे मी ब्रह्म स्वरूप आहे हे विशिष्ट अद्वैत मत आहे आणि जेव्हा हेच ब्रह्म सगुण आहे असा आधार मानण्यात येतो तेव्हा त्याचं आपल्याला समजू शकेल असं रूप असणं आवश्यक आहे ते साकार असलं पाहिजे व्यक्त करता येईल असलं पाहिजे कारण इथे मी सुद्धा जीवरूपी सगुण स्वरूपात आहे गणितात जसं एखादं समीकरण असत म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू ह्या एकाच प्रकारच्या सारख्या असतात एका बाजूला आंबे दुसऱ्या बाजूला आंबे एका बाजूला आंबे दुसऱ्या बाजूला हत्ती असं चालणार नाही त्यामुळे जर एका बाजूला सगुण रूप असेल तर दुसऱ्या बाजूला ते सगुणच असलं पाहिजे एका बाजूला निर्गुण असेल तर दुसऱ्या बाजूला ते सगु सगुण असून चालणार नाही तेही निर्गुणच असलं पाहिजे त्यामुळे एका बाजूला जर जीव असेल तर दुसऱ्या बाजूला परमेश्वर असला पाहिजे आणि एका बाजूला जर आत्मा असेल तर दुसऱ्या बाजूला ते निर्गुण ब्रह्म असलं पाहिजे मग या आधीच्या मतांप्रमाणे जर हे सगुण रूप विष्णू स्वरूपात असेल किंवा कृष्ण रूपात असेल तरीही त्या वाक्याचा अर्थ तोच होत नाही का आणि इथे मी म्हणजे जीव ज्याला स्वतःच अस्तित्व समजतो सगुण चेतन अहंकार म्हणजे स्वतःची जाणीव असलेला आपण सर्वजण समजू शकू अशीही पातळी आणि ती अंतिम पातळी अर्थात निर्गुणाची आणि त्यालाही महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म हे समजण्यासाठी साध एखाद उदाहरण घेता येईल का समुद्र आहे लाटा आहेत पाऊस आहे नदी आहे बर्फ आहे आईसबर्ग आहे वाफ आहे या प्रत्येकाला स्वतःचं नामरूप आहे स्वतःचं स्वरूप आहे स्वतःचं अस्तित्व आहे पण या प्रत्येकाने मी पाणी आहे हे ओळखणं म्हणजेच अहम ब्रह्मास्मी अंतिम सत्य ओळखणं म्हणजेच या महावाक्याचा अर्थ लावणं आणि आपण पूर्वी म्हटलं तसं प्रज्ञानं ब्रह्म आणि ब्रह्म हे बृहम म्हणजे वाढत आहे आणि ज्ञानही वाढत आहे त्यामुळे नुसतं पाण्यापर्यंत थांबायचं का का एच चा विचार करायचा का हायड्रोजन ऑक्सिजन किंवा त्यातले प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स क्वार्क्स यांचा विचार करायचा आपल्या ज्ञानावर ते अवलंबून आहे पण मूळ आधार काय आहे तो ओळखणं हेच याच्यात अभिप्रेत आहे काय होतं माहिती का अज्ञानामुळे विश्व विविध रूपात दिसत तरीही ब्रह्माच्या सगुण वैश्वानर रूपात एकत्व आहे अद्वैत आहे हे समजणं हा या महावाक्याचा खरा अर्थ आहे आणि मग हा उपदेश आधी म्हटलेला हे अंतिम सत्याची जाणीव ही ओळख हे सर्व कोणासाठी जेव्हा सर्वसाक्षी आत्मा असून ही मी या जाणीवेत तो अडकलेला असेल तेव्हा त्याला आपण सर्व सृष्टीचा भाग आहोत याची जाणीव करून देणं महत्वाचं त्यासाठीच हे महावाक्य मी त्या परब्रह्माचा किंवा विष्णूचा किंवा कृष्णाचा परमेश्वराचाच अंश आहे नाही तोच आहे याची प्रचिती येणं हेच अंतिम उद्दिष्ट या महावाक्याचं आहे कार्य भुलला वरलिया अंगा हे टाळायचं आणि मुझमे राम तुझमे राम सबमे राम समाया ही आधीची पायरी आणि मुझमे आणि तुझमे सुद्धा नाही हे उमजणं हे महत्वाचं आणि त्या काळच सोडा आजच्या वैश्विक पातळीवर जर आपण विचार केला तरीही आपला जो प्रत्येक अणू रेणू शरीरातला प्रत्येक कण जो आहे तोच आधी कुठल्या तरी ताऱ्यांच्या स्फोटात आपल्यापर्यंत पोचलेला आहे त्यातून निर्माण झालेला आहे आणि हे कण कल्पांतापर्यंत टिकणार आहेत नष्ट होणारच नाहीत ऊर्जेत बदलले तरी त्या ऊर्जेच स्वरूपात ते असणारच आहेत म्हणजे ते नश्वर नाहीत अनित्य नाहीत आणि पसरत जाणार आहेत विस्फोटात सापडले तर म्हणजे ब्रह्माच्या सर्व व्याख्या याच्यातच आहेत सर्वकडे शोध घेतल्यावर लक्षात येत की जे ब्रह्म ते माझ्यातच आहे मीच ब्रह्म आहे हेच खरं अद्वैत आपला प्रत्येक कण हा त्या मूळ बिग बँगचा भाग आहे तसाच नंतरही टिकून राहणार आहे म्हणजे या ब्रह्मसंकल्पनेला आणि या महावाक्याला वैज्ञानिक आधार सुद्धा सहज लक्षात येण्यासारखा आहे पण या वाक्याचा अर्थ लावताना ला आणखीन एक गोष्टीचा विचार केला पाहिजे स्वतःला देव समजणं मीच सर्व काही हा दम्म हा मिथ्याभिमान म्हणजे अहम ब्रह्मास्मी नाही हे कर्तृत्वाच्या आभासातून उभवलेला अर्थ जाणवण्यासारखा आहे इथे मी महत्वाचा आणि माझ्यातून देव अशी संकल्पना आहे त्याचा मी अंश या समर्पण भावनेत उल्लेख करणं जास्ती महत्वाचं आहे त्या भावनेतनं देवातला मी हे लक्षात येणं म्हणजे अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म माझ्यातच आहे मीच त्या ब्रह्माचा अंश आहे नव्हे मीच ब्रह्म आहे हे अद्वैत आणि हे एका क्षणात येण्यासारखी गोष्ट नाही ही अनुभूती टप्प्या टप्प्याने येते असं म्हटलं जातं जो आपल्या आराध्य देवतेला आपल्यापासून वेगळं समजून पूजतो तो या अहम ब्रह्मास्मीची अनुभूती कशी घेणार असा अद्वैत मतवाल्यांचा विचार आहे आणि द्वैतवादी किंवा विशिष्ट अद्वैतवादी या सर्वांचा सा विचार हा थोडासा वेगळा त्यांच्या मते ते परब्रह्म हे थोडस वेगळं आहे द्वैत मतानुसार जीवात्मा असेपर्यंत त्याला सीमा आहेत असणारच त्यामुळे अहम ची अनुभूती द्वैत मतानुसार येणं जरा कठीण आहे जेव्हा जीव मुक्त होतो मनानी तरी आत्मारूपी झाल्यावरच ही अहम ची अनुभूती येणं शक्य आहे योग म्हणजे जोडणं स्वतःला परमेश्वराशी जोडणं म्हणजेच जीव ब्रह्म संबंध ज्याच्याबद्दल शंकराचार्यांनी उल्लेख केला आणि त्यासाठीचे तीन आहे गीते तीवी मार्ग आहेत असं म्हटलं जात गीतेत हे तिन्ही मार्ग सांगितलेले आहेत भक्तियोग कर्मयोग आणि ज्ञानयोग आणि यातूनच अद्वैताचा साक्षात्कार होणं अपेक्षित आहे एक परदेशी फिलॉसफर uh, 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 हे आहे खूप प्रसिद्ध कांत नावाचा त्याचं लिखाण ऑफकोर्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अं तो असं म्हणतो की हे भाषेच बंधन आहे हे समजून घेण्याचं दिस इज अ लँग्वेज लिमिटेशन जेव्हा मी अहम भाव आहे तेव्हा आपण बोलताना जरी आय म्हटलं तरी याच्यासाठी लिपीतला छोटा आय वापरला पाहिजे आणि जेव्हा मी वैश्विक चेतनेबद्दल बोलतो तेव्हा मी मोठा आय वापरला पाहिजे लिमिटेड कॉन्शियसनेस असेल म्हणजेच मी जर जीव या स्वरूपात असेल तर स्मॉल आय जिथे सीमित चेतना आहे जिथे सीमित जाणीव आहे तिथे स्मॉल आय आणि जिथे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणजे ब्रह्म आहे असीम आहे याची जाणीव आहे, आहे, आहे तो तो तिथे कॅपिटल आय वापरला पाहिजे आय लहान असेल तर तो पर्टिक्युलर आणि तिथे वापरताना तो आय एम असा वापरला पाहिजे आणि जेव्हा आपण ब्रह्माचा विचार करतो युनिव्हर्सल विचार करतो तेव्हा कॅपिटल आय वापरायचा आणि तिथे वापरताना मात्र आय इज वापरलं तरच परमात्मा परमेश्वर ब्रह्म, हे काहीतरी समजण्यासारखं आहे वेगळा विचार आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजे काय होतं माहिती का आपण अध्यात्म म्हणजे भक्ती ही गल्लत करतो भक्ती ही द्वैत भावनेशी जोडलेली आहे आणि तू आणि मी एकच आहोत हे अद्वैत उमजलं की प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे त्याचाही खरा अर्थ लक्षात घेण्यासारखा होतो दुसऱ्याच्या ठिकाणी देव आहे ही भक्ती आणि माझ्यातच देव आहे हे ज्ञान या दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे सांगणं सोपं आहे पटणं शक्य आहे पण हे सर्व प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे मग मला स्वतःला त्याचा काय फायदा आहे ब्रह्मापर्यंत पोचता येत नसेल तर मी माझ्या सर्वोच्च पातळीपर्यंत इप्सितापर्यंत मजर मारण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे मी सामान्य माणूस मग मा मी शिक्षक मग मी भारतीय मी माणूस मी या पृथ्वीवरचा सर्वात उत्क्रांत जीव यातली प्रत्येक ही वर्षी 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 वर्षी, वर्षी पातळी आहे आता जेव्हा मी स्वतःला वर्षा पातळीला जोडला जातो तेव्हा नॅचरली मी त्या पात्रतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आणि मी स्वतःचा स्तर उंचावतो यातच आत्मोन्नती होते हेही नसे थोडके म्हणा आणि मग ब्रह्माबरोबर जोडल्याने ती पातळी सगळ्यात वर्षी असणार आहे त्यामुळे आपली आत्मोन्नती ही मॅक्सिमम होणार आहे तिथे आपल्या मर्यादा या सर्व त्यामुळे आपल्याच हातात आहेत या कोशांबद्दल आपण बोललो गेल्या वेळेस ते हेच मी सांगतोय म्हणून मला आणि तुम्ही ऐकतोय म्हणून तुम्हाला हे शब्द शब्दार्थ समजलेले आहेत पण अनुभूतीचं काय मला ही अनुभूती नाही हे मला माहिती आहे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे जांबुवंताने नुसतं सांगून उपयोग नाही हनुमंताला त्याच्या ताकदीची जाणीव स्वतःला होणं हे महत्वाचं हीच ती अहम ब्रह्मास्मीची पातळी मी जे काय सांगितलंय ते तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रपरिचितांनाही त्याच्याबद्दल सांगा त्यांच्याही ज्ञानात वृद्धी करा त्यांनाही एका वेगळ्या मार्गावर विचार करण्याची संधी द्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा असाच एक वेगळा विचार एक वेगळं पातळीचं अनुभवाचं शब्दांचं गाठड घेऊन मी परत पुढच्या शनिवारी तुमच्यापर्यंत येणार आहे तोपर्यंत नमस्कार